भीमा कोरेगाव घटनेस जबाबदार असलेल्या संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी या मागणीसाठी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. भीमा कोरेगाव घटनेस 1.5 महिना पूर्ण झालेला असताना या दंगलीस जबाबदार असणाऱ्या संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अद्यापही अटक झाली नसून त्यांच्या संघटना चालवण्याचं काम खुलेआम सुरू आहे. त्यांना त्वरित अटक करण्यात यावी. औरंगाबाद शहरात कोम्बिंग ऑपरेशनद्वारे अटक करण्यात आलेल्या लोकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीचं निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आलं. यावेळी प्रशांत नन्नावरे, राम सोनावणे, प्रकाश कांबळे, मोहन सोनटक्के यांच्यासह लोकजनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी आमच्या दलित बंधावर अमनुष्य असा हल्ला त्या ठिकाणी चढवण्यात आलेला आहे आणि त्या हल्ल्याचे जे मेन कोणी सूत्रधार आहे ते आहे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनसुद्धा ते पळवाटाने पळत आहे परंतु शासन त्यांना अटक करण्याचं धाडस दाखवत नाही. जर यापुढं त्यांना अटक झाली नाही तर आमच्या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर धरणे आंदोलन निषेध करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी. जे काही कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत 307 सारखे असे गुन्हे त्वरित शासनाने मागे घ्यावे.